तो वडिलांनी केला. दिल्ली पडली, त्याचा संदेश सगळीकडे पोहोचला. त्यानंतर थोड्या दिवसामध्ये कानपूरही पडलं. कानपूरवरती आक्रमण केलं हॅवलॉकनं, आणि हॅवलॉकनं स्वतः या युद्धामध्ये अतिशय मोठी मर्दुमकी गाजवली. नानासाहेबांना रणांगण सोडून निघून जावं लागलं. अयोध्या खान त्या ठिकाणाहून परागंदा झाला. भारताच्या दुर्दैवाचे दशावतार बाहेरच्या लोकांच्या शौर्यात नाही, तर या लोकांच्या स्वार्थांगतेमध्ये आहे, याचा पुन्हा एकदा पत्ते यायचा होता. त्या ठिकाणाहून निघालेला अजीमुल्ला खान हा अत्यंत मोठा योद्धा आणि वक्ता, हा पोवेंच्या राजाकडे, पोवेंचा राजा त्याचं नाव जगन्नाथ सिंग, तो हिंदू राजा आहे, पोवेन या संस्थांचा तो प्रमुख आहे, आणि त्याच्याकडे हा अजीमुल्ला खान मदत मागण्याकरता गेलाय. मदत द्यायची न द्यायची हा भाग वेगळा, त्यात सहभागी होणं किंवा न होणं हा भाग वेगळा, पण अजीमुल्ला खानशी त्यानं जो व्यवहार केला तो जरा बघितला. मौलाना अहमद शाह हा सुद्धा मदत मागण्याकरता गेला, आणि त्यानं मदत मागितली. हा त्या संपूर्ण स्वातंत्र्ययुद्धाला पेटवण्यात सर्वात पुढे असलेल्या लोकांच्या पैकी एक होता. आणि जेव्हा त्यानं ही मदत मागितली, तो सांगतोय की तटावरती उभा आहे हा राजा, खाली उभा आहे हा अहमद शाह, आणि तो त्याला सांगतोय की धर्माकरता तुम्ही हे काम करायला हवं. मुळात मदत देणं न देणं हा भाग वेगळा होता, पण अशा प्रकारच्या वार्ता चालू असताना जगन्नाथ सिंगाच्या भावानं या अत्यंत मोठ्या वक्त्याला आणि योद्ध्याला गोळी घालून ठार मारलं. ठार मारलं इतकंही समजू शकतो, पण यानंतर या दोन्ही भावांनी मिळून त्याचं मस्तक छाटलं. तिथून 13 मैलावरती असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यापर्यंत जाऊन ते पोहोचतात आणि त्याला ती भेट देतात. कशाकरता? 50,000 रुपयांचं बक्षीस प्राप्त करण्याकरता. या देशातली फंद फितुरी, या देशातला स्वार्थ, या देशातल्या लोकांच्या अपसातली फूट, या सगळ्यांच्यामुळे आणि अवैध झालेल्या या उठावामुळे या बंडाच्या, या अत्यंत मोठ्या स्वातंत्र्य युद्धाच्या एकेका एकेका बुरजाची पजर होत गेली. पण अजून सुद्धा काही खंडबुर्ज उभे होते. नानासाहेब अजून संपलेले नव्हते. ताका टोपे वेगून दोन अजून उडत होते. झाशीचं संस्थान अजून उभं होत. या सर्वांनी आपापला सिंहाचा वाटा कशा प्रकारे यातनं उचलला, आणि कशा प्रकारे या स्वातंत्र्य युद्धाची धग इतकी तेवती ठेवली की ती आपल्याला 1947 या स्वातंत्र्यापर्यंत पोचवती झाली, याचा आराखडा आपण उद्या बघूया. सर्वदा योग तुझा खडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे चिया. जय जय रघुवीर समर्थ.